सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट होऊन महिलेचा मृत्यू कोरोना काळात एकीकडे एक वारंवार सॅनिटायझरचा वापर करा असं सांगितलं जात असताना कोल्हापूर जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट झाल्याने महिलेचा दुर्दैवी अंत आला आहे एकीकडे एक कोरोनामुळे एक सॅनिटायझर लोकांच्या आयुष्याच्या नित्याचा भाग होत असताना दुसरीकडे या घटनेमुळे स्थानिक लोकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण आहे कागल तालुक्यातील बोरेवाडी भागातील ही घटना आहे मिळालेल्या माहितीनुसार सत्तावीस डिसेंबरला सुनीत काशीत आपल्या घरातील कचरा पेटवत होत्या यावेळी त्यांच्यामध्ये सॅनिटायझरची बाटली देखील होती त्यात शिल्लक असणाऱ्या सॅनिटायझरमुळे बाटलीचा स्फोट झाला आणि सुनीता काशीद आंगीत आगीत, आगीत होरपळल्या उपचारासाठी त्यांना कोल्हापुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ